या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं सहर्ष स्वागत करतो। मी या ठिकाणी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना विनंती करतो, तमाम शिवसैनिकांना आपण मार्गदर्शन कराल। गुलाबराव पाटील जायचे ना, हिंदुस्थानाचं आराधदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बरेच नेते मंडळी आहेत, मंत्री महोदय आहे, सगळ्या व्यासपीठाची माफी मागून, कारण की कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे। सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, पानी से जो नहाते हैं वो निवास बदलते हैं, पानी से जो नहाते हैं वो निवास बदलते हैं, जो पसीने से नहा रहे हैं शिंदे साहेब वो इतिहास बदलते हैं। आजच्या या मेळाव्याला पाहिल्यानंतर 40 वर्षापासूनच्या मेळाव्यांची आम्हाला आठवण होते आहे। शिवाजी पार्क वर जागा मिळावी याच्याकरता 4 वाजेपासून जागा सांभाळणारे आम्ही शिवसैनिक, वंदनीय शिवसेना प्रमुख आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहेत त्याची चेतकासारखी वाट बघणारे आम्ही शिवसैनिक। आज या शिवसैनिकांना शिवसेना प्रमुखांची निश्चितपणाने आठवण होते आहे। आज आमदार एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 वर्षाचा आणि 2.25 वर्षाचा काळ आपण पाहिलाय। लोकसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर जणू काही या राज्यामध्ये काय चुकीचं काम होणार आहे अशा पद्धतीचं चित्र या राज्यामध्ये निर्माण केलं गेलं आणि असं सांगितलं गेलं की आता पुढे यांचं काही सरकार येणार नाही। पण शिंदे साहेबांनी जी जादू चालवली या राज्यामध्ये, मी सुद्धा जवळपास 20 वर्षापासून आमदार आहे, 8 वर्षापासून मंत्री आहे, मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले। पण माझ्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण मी तुम्हाला जर सांगितलं मित्रांनो, 2 वर्षामध्ये 14 वेळेस मुख्यमंत्री येण्याचं रेकॉर्ड जळगावमध्ये कोणी केला असेल तर ते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी केलाय। गोवा कितने भी ऊंचाई पर चले जाए वो कबूतर नहीं बन जाता, राऊतला सांगतोय। गोवा कितनी भी ऊंचाई पर चले जाए वो कबूतर नहीं बनता, कौन जीतेगा कौन हारेगा ये तो वक्त बताएगा। मैं मला खात्री है लोकसभेमध्ये जे निगेटिव्ह पसरलं गेलं, मुसलमानांना सांगितलं गेलं जर हे सरकार आलं तर तुमचं काय खरं नाही, लहान पट्ट्याला जसं सांगितलं जातं पंक्याला हात नको लावू हाबू आहे हाबू आहे, तसं मुस्लिम लोकांना सांगितलं गेलं जर मोदीजींचं सरकार 400 मतांच्यावरती आलं तर तुमचं काही खरं नाही, दलित बांधवांना सांगितलं गेलं की या ठिकाणी घटना बदलली जाणार आहे, या निगेटिव्ह मध्ये 31 जागा यांच्या निवडून आल्या आणि ते सांगतात की एकनाथराव शिंदेचं काय आहे। अरे पहिल्या श्लोक मध्ये 7 खासदार निवडून आणणारे आमचे मुख्यमंत्री,
कलर चे कपड़े घालतो, गुलाबराव पाटील तरी वेगळ्या वेगळ्या चपला घालतो, पण सीएम म्हणजे कॉमन मॅन जी प्रतिमा तयार झाली आहे आमच्या मुख्यमंत्र्याची, तेच कपडे तेच बूट तोच चष्मा तेच दाढीला हात लावला। आम्ही दाढीला हात लावलो की समज जाते है की मूड कैसा है भैया। आमच्या मुख्यमंत्र्याकडे साधारण जिल्हा प्रमुख जाऊ शकतो, साधारण कार्यकर्ता जाऊ शकतो, आणि आता तुम्ही चिंता करायची गरज नाही। 50% माझ्या लाडकी बहिणी यांचा कार्यक्रम वाजवून टाकणार आहे। नवऱ्याने किती भी सांगितलं साहेब ती हो म्हणेल, पण डायरेक्ट पैसा आता डायरेक्ट 1500 रुपये डायरेक्ट तिच्या अकाउंट येतो। आतापर्यंत बाई माणसाकडे पैसे मागायची, पण शिंदे साहेब तुम्ही जी जाणून चालू केली, आता माणूस बाईकडे पैसे मागायला लागलाय, म्हणजे महिलेला स्वावलंबन करण्याचा जो कार्यक्रम आपण या राज्यामध्ये सुरू केलाय, या कार्यक्रमामुळे आज बऱ्याच लोकांना चिंता लागली आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आज होती आहे त्याच्यामध्ये आता कुठला वर्ग नाही, त्या वर्गाचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं नाही, ते माझा बोलण्याचा अधिकार नाहीये, ते माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतील, पण असा कुठला वर्ग नाहीये की ज्या वर्गाचं त्यांनी काम केलं नाही। त्यामुळे सगळी जनता आदरणीय मुख्यमंत्री महोदयावर या ठिकाणी खुश आहे। आज मी आपल्या बांधवांना हीच विनंती करणार आहे की त्यांची चिंता करण्याची गरज नाही हो, त्यांनी हिंदुत्व सोडलंय, हिंदू शब्द से तुमने इतना क्यों मचाया, लगता है बाप तुम्हारा रूई सिया जापान से आया, कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है। अरे माझ्या माहिती प्रमाणे हे हिंदुत्व राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाहीये, आम्ही नेहमी सांगत आलोय खरा है अल्लाह का, भगवान है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का, या तिरंग्याची शान भगव्याने राखलेली आहे, आणि तो भगवा झेंडा घेऊन आज आम्ही मैदानामध्ये उतरलेले आहोत। मी आपल्या सगळ्या मानवांना हीच विनंती करणार आहे, जे शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आपल्या समोर, फक्त 45 दिवस निवडणुकीला बाकी आहे, फक्त शिंदे साहेबांनी केलेले काम जरी आपण आपल्या मतदारसंघामध्ये सांगितले, जे आमदार महोदय आहे त्या आमदार महोदयांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेली कामं जर प्रत्येक